संजय पाटील यांची पुन्हा एकदा सांगलीच्या खासदारपदी वर्णी. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभेचा निकाल अखेर लागला. स्वाभिमानी आघाडीचे विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव करीत तब्बल 1.5 लाख मतांनी संजय पाटलांनी विजयश्री खेचून आणला आहे. विजयानंतर पहिल्या प्रतिक्रियेत बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले की सांगली जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे. काहींनी जातीपातीचं राजकारण उभं करण्याचा विषारी प्रयत्न केला, पण जनतेने या गोष्टी उलथवून लावल्या. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक पाण्याच्या योजना, रस्ते निर्मितीच्या योजना पूर्णत्वाकडे नेल्या, त्यामुळे सामान्य लोकांनी माझा विजय केला. या जिल्ह्यामध्ये हा एक सुसंस्कृत जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये जातीचं पातीचं राजकारण उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. जातीपातीचं राजकारण उभा करण्याचा विषारी प्रयत्न केला, पण या जिल्ह्यातल्या जनतेनं या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं उधळून लावल्या. देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशामध्ये आणि राज्यामध्ये केलेला कारभार, या गोष्टीचा निश्चितपणानं आपल्याला फायदा झाला. या जिल्ह्यामधल्या अनेक वर्ष रखडत पडलेल्या पाणी योजना केंद्र सरकारकडून आपण पैसे आणून या योजना पूर्णत्वाला नेल्या, त्यामुळं सामान्य माणसांनी या जिल्ह्यातल्या मातब्बर माणसांनी आपल्याला जरी विरोध करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला, तरी आम जनतेनं माझा असलेला संपर्क आणि लोकांशी असलेले संबंध आणि केलेलं काम, नॅशनल हायवे असतील, पाण्याचं काम असेल, लोकांशी असणारा संपर्क असेल, या माध्यमातून आपल्याला लोकांनी हा विश्वास दाखवला की चांगलं काम करणाऱ्या पार्टीशी निश्चितपणानं ही जनता राहते. या जिल्ह्यामधले सगळे मातब्बर पुढारी, काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे पुढारी जरी ताकदीनं या इलेक्शनमध्ये मला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी सामान्य माणसाशी असणारी नाळ आदरणीय मोदीजी, अमितभाई शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम, या माध्यमातून आपल्याला हा विजय प्राप्त झाला. मी हा अगदी लोकांशी विनम्र होऊन हा विजय लोकांच्या चरणाशी अर्पण करतोय. विजयानंतर संजय पाटील यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.